पाया पडते बघा मॅडम. तुम्ही काय तर करा, माझ्या पोराला वाचवा बघा. अवतरण ताट पोर आहे माझ, त्याला काय झालं तर मी काय करू मॅडम? गप झालंय ओ पोरग, एकदाच त्याने थोबाड उघडला आणि तुमचं नाव काढलं बघा. नाही नाही, विनयला काही होणार नाही, तुम्ही नका काळजी करू. हा काही होणार नाही त्याला. मी तुमच्या पाया पडते बघा मॅडम, तुम्ही का नाही इकडे या. मला काय बी सुचं ना झालंय, मी ऐकतेच आहे ओ. मला बी चक्करल्यावाने व्हायलंय ओ. तुम्ही काय तर करा बघा, तुम्ही या बरं इकडं. तुम्ही नका काळजी करू, मी येते. कुठल्या हॉस्पिटलला आहात तुम्ही? आता मला न्याय वाचाय कुठे येतोय ओ. ते ब्रह्मांड म्हणून हॉस्पिटल आहे बघा काय तर. तिथं आहे मी. हो तुम्ही काळजी नका करू, मी येते आणि मी पैसे पण घेऊन येते. हा मी तुम्हाला शब्द देते, विनयला काहीही होऊ देणार नाही. आता त्याचा जीव तुमच्याच हातात आहे बघा मॅडम. येते मी. वय वय, तुम्ही लवकर या बघा मॅडम, मी वाट बघते, मी एकटीच आहे बघा. नाही नाही असं काही नाही, तो आताच भाजी देऊन गेला टाकले सरकारांच्या घरी. कधी गेला? तरी झाला असेल अर्धा पाऊण तास. अरे देवा, म्हणजे इकडे येताना वाटेत ऍक्सिडेंट झाला की काय? पण तुम्हाला कसं कळलं? मला फोन आला होता विनयच्या आईचा, त्यांनी सांगितलं की त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय म्हणून. मॅडम मग अशीच बोलून गेला माझ्याशी तू. आम्ही तुमच्या हळदीला पण येणार होतो, पण हे असं कसं झालं? मॅडम विनयला काय नाही ना होणार, आपण जाऊया का हॉस्पिटल मध्ये? नाही नाही, तू 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 काळजी करू नकोस मिताली. आपण नाही, मी जाते हॉस्पिटल मध्ये, मी बघते आणि तुला कळवते. हा हो हो, नानांचा फोन माझ्याकडेच आहे, कळवत. इथं काम करा येते का फोनवर बाता मारा येतेस ग? हॅलो हॅलो मिताली, घरातली काम कोण करणार? आणि बघ जरा लिंबू सरबत दे मला, एवढं मेलं ऊन आहे बाहेर. प्लीज फोन द्या ना माझा. कसा बाई बाता कराय? नाही नाही तू विनय. कोण विनय? कुठला विनय? ह्या घरात काम करा येते का नुसते घरभर फिराय नाचा येतीस? पोरला सरकारशी सांगू काय? नाही नाही मी सरबत आणून देते, प्लीज फोन द्या ना माझा. नाही मी नाही बोलणार, फोनवर द्या ना प्लीज. गे आणि पक्षिरी आण माझ्यासाठी लिंबू सरबत. तुम्ही इथं उभं राहून राहून बघ पुतळा झालाय माझा. काम केलंय म्हणूनच फोन केलाय. आणि हे बघ मी तुझ्यासारख्या फुटकळ बाता नाही करत. म्हणजे तिला बाहेर काढायचा प्लॅन केलाय. माझा अंदाज हाय ती बाहेर पडल. बाहेर नाही पडली तर दुसरा प्लॅन बी हाय. काय? दुसरा प्लॅन मॅडम. त्याच्याशी तुला काय रे? तुम्हाला माहित नसेल त्याच्या आईचा मला फोन आला होता, खूप मोठा ऍक्सिडेंट झाला होता, त्याचा डोक्याला मार लागला. तुम्ही एकदा बघा ना प्लीज मॅडम, क्रिटिकल केस आहे, एकदा बघा ना तुम्ही प्लीज. मॅडम आमच्या हॉस्पिटलमध्ये अशी कोणतीही केस आलेली नाही. अहो नाही असं कसं शक्य आहे? मला त्याच्या आईचा फोन आला होता वनिता मॅडमचा, त्या म्हणाल्या त्याला इथे ऍडमिट केलंय म्हणून. दुसऱ्या कोणत्या तरी हॉस्पिटलमध्ये असेल मॅडम. अहो नाही मला त्यांनी सांगितलं ब्रह्मांड हॉस्पिटल आहे म्हणून, इथेच आहे तो. तुम्ही एकदा चेक करा, चेक करा तुम्ही एकदा. अहो मॅडम मी तुमच्या समोर 3 वेळा चेक केलं, अशा नावाचं वयाचं वर्णाचं गेल्या 2 दिवसात आमच्या हॉस्पिटलमध्ये कोणीही ऍडमिट झालेलं नाहीये.
शक्य आहे असं कसं म्हणताय तुम्ही? एक मिनिट, मी फोन लावते, एक मिनिट. हॅलो, बोला. मला या नंबर वरून फोन आला होता वनिता मॅडमचा. कोण वनिता? अहो मॅडम, हा पब्लिक फोन बूथ आहे. नंबर बघू मॅडम, हा तर पब्लिक बूथ नंबर आहे मॅडम. पब्लिक बूथ नाही पण. हॅलो, हा तिकडे त्या बाई दिसतात का तुम्हाला आजूबाजूला? कोण बाई? वनिता, वनिता नाव आहे त्यांचं, बघा ना जरा आसपास, त्या असतील तिथे. इथे कोणी नाही अशा नावाचं. अहो असं कसं शक्य, ते तिथेच असतील, मला फोन केला होता त्यांनी, तुम्ही एकदा बघा ना प्लीज. सांगितलं ना मॅडम, कुणी नाही इथे, रोज 50 माणसं फोन करतात इथून. मॅडम दुसऱ्या कोणत्या तरी हॉस्पिटल मध्ये असेल. नाही, मला त्याच्या आईचा फोन आला होता इथेच म्हटल्या होत्या. मी ते डोसकर पडले सुई, काय वाटेल ते सांगतेस. काय धाड भरली नाही ते विनयला? काय नाही तर काय, आता बोललो मी त्याच्या संग. खरं कुठे सांगावी पण मॅडम ना फोन आलता त्याच्या आईचा. नक्की काय? हो म्हणूनच मॅडमने मला फोन केलता. चेष्टा केली बहुतेक तुमच्या मास्तरीन बाईंची, कोण तर त्यांनी आमची केली. काय काय नाही, मॅडम ना कोणतरी खोटं सांगितलं बहुतेक, चेष्टा केली बहुतेक. कळवायला पाहिजे मॅडम ना. कळव जा. पण कसं कळू? कस म्हणजे? फोन माझा. हा नको नको, माझ्या फोनवरून मास्तरीन बाईसनी. तू या फोनवर कर की, तुझ्याकडे आहे ना. नानांच्या फोन मध्ये बॅलन्स नाही ना, आणि मॅडम ना कळवायला पाहिजे, मॅडम काळजीत असतील. बॅलन्स नाही? नाही, नुसता नावाचाच धनाजय तुझा बाबा, फोन मध्ये काही धन नाही. दर आणि फाडदिशी बोलायचं शॉर्ट मध्ये, लांबडला पाहिजे ना माझ्या फोनवर. इथं मास्तरीन बाई म्हणून सेवा आहे बघितलं. मला पाठ आहे नंबर तुमचा, मॅडमचा, थोरल्या सरकारांचा, फुल पगार आहे सर माझ्या आणि विनयचे. आम्ही नंबर डोक्यात सेव्ह करतो. फोन लावतीस आता? हो. मोठी मास्तरीन बाईची लाडकी, आम्ही काय लाडक झालो नाही. एवढा वेळ लागतोय जेवणाचं ठरवायला? नाही ताई, लई मेन्यू ठरवलेत. अगं पनीरची भाजी, व्हेज कोल्हापुरी, पुरणपोळी, पुऱ्या, चपात्या, श्रीखंड, सुक मटन, लाल. आम्ही विचारला मेनू. नाही ताई, तुला माहित असा म्हणून सांगितलं ग मी. हे सगळं करायला बाकीची लोक आहेत ना. वय सगळीकडे तू कशाला पळतीस? वरमाई हायस, त्याच जरा भान ठेव, बाकीचे विधी पण करायचे आहेत. वय वय, आता गुरुजी येत्याल, मी फोनवर बोलली त्यासने. थोरले सरकार आत येऊ का? ये. धाकले सरकार आणि चंचला मॅडमचे हळदीचे कपडे दे. तू जा, मी देते दोघांनी बी. आदिपतींचा आम्ही काय ते बघतो, तू चंचीला तयार कर. बर. काय काय बघतेस? जा तयार कर, जाते. नानाजीला पाठव. ओंकार भाई मजेत ना? एकदम सायलेंट मध्ये बसलात. लग्नात कसं आपण स्मार्ट दिसलो पाहिजे, लग्नात फक्त आपली सवा असते. हे बरं झालं तुम्ही आला सा, मला ना सिरियसली लई एकटं वाटलं तर खरंच. हो आम्ही आहोत ना सरकार, फक्त सांगा काय करू. हा आमच्याच नशिबाला. अरे भुलाक भुलाक टाळके भुलाक टाळके, नाचा म्हणल्यावर खरंच नाचतंय रे. ए थांबा रे थांबा, मला ना इथं बाहेर जाऊ वाटलं खरं सांगतो. आवा आता नाही जाता येणार, आता लगीन होईस तोवर बाहेर जाणार नाहीत ते. असू द्या असू द्या असू द्या असू द्या.
बर झालं तुम्ही ते आलात, ते करवले आहे सा तुम्ही त्यांचे, या तयार करा त्यासने. हे काय हळदीचे कपडे घाला आणि या खाली चांगला फेटा बिटा बांधा यासने, उठून दिसले पाहिजेत अधिपती. हा या लवकर खाली. हसा की जरा, बोल्यावर चढताय, हासावर नाही. फासावर चढवलं असत तर बरं झालं असत, पण हे टॉर्चर नको. काय करायचं मग, पळून जात का सरकार कुणीकडं? ए बाबा घ बस पाहूया, तू माझ्या डोसक्यात आहे ना, काय तर उगाच खोळे घालू नको, ओंक्यात सांग याला. ताईन मी खरंच बाबा लगीन केलं पाहिजे, असं करून चालणार नाही, पळून बिळून लगीन केलं पाहिजे, त्याला काही विलाज नाही. आता मागाची ती ही आलती मास्तरींबाईंची चमची, खोटी मास्तरीन ती मिताली, ती मला शिकवत होती विलाज नाही म्हणायचं, म्हणे हे म्हणायचं इलाज, इलाज म्हणायचं. इलाज आणि विलाज मध्ये काय फरक आहे मला सांग. इलाज एकच आहे ना, भावना पोचल्या पाहिजे. तो म्हणतानाही शिकलेली माणसं नको आहेत रव्या आपल्याला, आपल्याला 10 फुटाच्या रडार मध्ये नको आहेत आपल्याला ही शिकलेली माणसं. जाऊ दे सोडा, मी तर कशाला बडबडत बसलोय टाइमपास. चला लई काम आहेत, आवरा भावल्यावर चढायचं आहे, हळद लागणार, हा लगीन करायचं आहे, हा भरपूर काम आहेत, बांधते. डोसक्याच भुगा झाला रे, त्यांनी पाठ फिरवली, दुसऱ्याचा हात धरून नवीन आयुष्य चालू करणार त्या. कसं जमतंय रे, फाट दिशी जमतंय बघ त्यास, आपल्याला काही जमत नाही बाबा. माझ्या डोसक्यातनं काय तो विषयच जायना झालाय माहित आहे काय, माझ्या डोसक्यात मला काय जमत नाही, मला जमायला पाहिजे रे, दुनियेला जमतंय मला जमलं पाहिजे. एकटा बरा हो तुम्ही, सुखाचा जीव दुखात घातला, आता बस बोंबलच बस, तुला सांगतो ओंक्या. सरकार मॅडमचा जीव धोक्यात आहे. आता कोण मॅडम? अक्षरा मॅडम. मॅडम प्लीज फोन उचला. हे मास्तरने हुशारी करू नका, नाही तर मागत पडेल. 15 मिनिटात येते म्हणाली. अहो तासभर झालाय, अजून अक्षर आलेली नाहीये. अगं येईल ती. बाबा ताईशी काही बोलणं झालं का? जिजूंकडचे लोक निघालेत. आपण ना ताईला जाऊच द्यायला नको होत. म्हणून जरा बाहेर लोक आहेत ना. हॅलो. हा बाबा नमस्कार. नमस्कार नमस्कार. आपण कोण? अधिपती बोलतोय. हा बोला बोला अधिपतीराव. मास्तरींबाई आहेत काय? जरा फोन देता का त्यासनी, बोलायचं होतं जरा त्यांच्या संग. नाही ती घरात नाहीये. का कुणीकडे बाहेर गेल्यात काय? हो म्हणजे
तिच्या वर्गातला तो विनय नावाचा मुलगा आहे ना, त्याचा ऍक्सिडेंट झाला म्हणून ती जरा हॉस्पिटलमध्ये जाऊन येते म्हणाली, आणि तिथे असं कळलं की तो तिथे ऍडमिटच नाहीये. म्हणजे 15-20 मिनिटात येते म्हणाली, पण अजून काय आलेलं नाहीये. हा, ती आली की तुमचा फोन आला होता म्हणून सांगतो. काही महत्वाचं सांगायचं होतं का? नाही नाही नाही, ते शुभेच्छा द्यायच्या होत्या जरा म्हणतात, मी करतो नंतर. हा करतो. मास्तरीन बाईस ने खरच धरून नेले, घरात नाही आहेत. टाकले सरकार, प्लीज काहीतरी करा, मॅडम ना वाचवा. ए खाली नाही उतरायचं, जे करायचं तिथूनच कर. ए पट्टी काढ रे जी. करना लवकर आवर ना. झाली का? थांबा इथे थांबा. ए सरक सरक. चला सरक सर. ए हेड बस गा. हॅलो हॅलो हॅलो. बाजा ए मास्तर, लय शांतपणा करतेस काय? हॅलो हॅलो मास्तरीन भाई, हॅलो हॅलो. आता उलटी आली ना तरी गाडी त्यात करायची. मास्तरीन भाई हा बोला 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 बोला. हॅलो बघतो का इथं तोंड बंद कर. ती पट्टी बांध इथं तोंडाला. हात जोडते पाय पडते तुमचे प्लीज. ए हॅलो कोण आहे? ए ऐकून घे. हॅलो इथं फोन कुठे? हे काय पडलंय इथे? अरे तो फोन चालू आहे, आधी बंद कर पहिले तो. आणि ये गाडी थेट लोकेशनला घे आता. हा ओके बाबा. चला 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 लवकर चला त्या गाडीच्या मागे. हळद कांडली नवरी नटली नवऱ्या मुलाची हळद लागली सारवुनी भिंती वर काढी लेता मान तुझ्या रे हळद. कुठ कुठ निघालास? ते जरा डेकोरेशनचं परीक्षण. काय डेकोरेशनचं परीक्षण? काय डेकोरेशन आहे? काय डेकोरेशन आहे? पण आणखी चांगलं झालं असतं तुम्ही जर आम्हाला सांगितलं असतं तर. एक पण ओढणी सरळ नाही, पूर्ण ओढणी अशा अलटी पलटी. ओढणीला खर्चच काय लागतो? तुम्ही मला सांगितलं नाही, तुम्ही सांगितलं नाही. एक नंबर डेकोरेशन आणून दिलं असतं. सगळं फुलांचं डेकोरेशन, सगळीकडे फुलंच फुलं. मग काय तर तुम्ही ना मनानं हळव आहे, तुम्ही ना साध्या स्वभावात आहे, लोकांना फायदा घेतात तुमचा. हे तर आहेच. मी बघतेच मंडप वाल्याकडे. तुम्ही कशाला बघता? आम्ही आहोत ना, आम्ही बघतो ना त्याच्याकडे. चला लगेच त्या मंडप वाल्याला बघायला. आता पाहुणे येतात, त्यांच्या स्वागताचं तुम्ही बघायचंय. कळलं काय? तिथंच थांबायचं. हा
निघालाय सर? काय नाही, हे आपलं पाहुणे आहे ना, तर इकडे का अहो काय झालं, उचलला का फोन तिने? अगं नाही उचललं ते. मग आता काय करायचं? हे बघ, तू असं टेन्शन नको घेऊस. अगं ती जबाबदार आहे, ती काहीतरी कामात असेल, ती येईल वेळ. आपण तिला असा सारखा सारखा फोन नको करायला. काय बोलताय तुम्ही, घरात पाहुणे मंडळी आहेत आणि नवरी मुलगीच घरात नाहीये, बरं दिसतं का ते? तुम्हाला सांगत होते तुम्ही नका पाठवू तिला, तुम्ही ऐकत नाही हो. अगं तिला अचानक फोन आला म्हणून गेली ना ती. आता तिकडे काय चाललंय हे आपल्याला माहितीये का? आम्हाले तुम्हाला तिकडच्या परिस्थितीचं पडलंय का? आपली इकडे काय परिस्थिती आहे? हे बघ, पाहुणे मंडळी यायला वेळ आहे अजून. हो कसं सांगू, तू दोघं इथे काय करताय? मुलाकडचे लोक निघालेत, आपण काय उत्तर देणार बाबा त्यांना? वेळ नाही आपल्याकडे. आई तू कॉल कर ना. अगं हे तेच करतायत पण ती उचलत नाहीये ना. तरी मी तुम्हाला सांगत होते पण माझं कोणी ऐकतच नाही. ताईला पाठवू नका, पाठवू नका. इरा इरा, अगं असं त्रागा करून काही होणार नाही. हे बघ, या परिस्थितीला आपल्याला शांतपणे सामोरं गेलं पाहिजे. घरात पाहुणे आणि आपण इथं असं उभं राहणं चांगलं दिसत नाहीये. चल आपण तिकडे जाऊ. आई पण तू काय इरा, चल बरं आता. म्हणजे 15-20 मिनिटात येते म्हणाली पण अजून काय आलेलं नाही. कोणाचा मेसेज आहे? मास्तरमाईचा मेसेज आहे. हेल्प. हे बघा, हे असलं करू नका. आज हळद आहे पोराची, पाहुणे रावळे येतील. नवीन कापड घाला आणि या खाली. लोकांसमोर कालवा नको. विनंती आहे आमची, पोराचं कार्य निर्विघ्नपणे पार पडू द्या. धनाजी, आत या रे. चांगलं सांगितलेलं तुम्हाला कळतच नाही, प्रेमाने सांगितलेलं तर अजिबातच कळत नाही. आणि मग जे आम्हाला आवडत नाही ते करावं लागतंय जबरदस्ती. यासनी नवीन कापड घालून तयार करून खाली घेऊन या. वराचे बाप आहेत, शोभून दिसलं पाहिजेत. इंजेक्शन दिलंय वय सरकार. या लवकर खाली, तुका लोकांसमोर कालवा करू नका. आना लवकर ते असणे खाली. माझ्या लेकीची साडी ती नेसून गेली, तिच्या बापाची पेटा का इथं? तिची एवढी हिम्मत कशी झाली माझ्या पोरीच्या खोलीत घुसून तिची साडी नेसून जायची? धनाजी तुझी नोकरी गेली आता. कुठून कुठून या चोर बायकांना घरात आण तुसर कामाला? मी कोणाला आणलं कामाला? तूच आणलंस ना त्या चोरटीला या घरात. अरे पुरुषाला साडी नेसल्या की वाटत होती ती हाडळ. कुठे ती? बोल बोल बोल, कुठे ती? माझ्या पोरीच्या हळदीला जर गालबोट लावलंस मग तर दुर्गे. आपल्या घरात बाईवर हात उगारायचा नाही हा शिरस्ता आहे.
पण म्हणून बाईनी सुद्धा उगच कोणावर हात उगारायचा नाही हा नियम हाय. हे विसरलीस? हा धनाजी आपल्याकडे इतकी वर्ष काम करतोय, तू त्याच्या अंगावर कशापाई धावून जातेस? ताई, यानं एका बाईला घरात आणली कामाला आणि ती बाई चर्चीच्या हळदीची साडी घेऊन पळून गेली. दाढी वाले खुंशी आहेत की नाही? आणि या विद्यार्थ्यांचा मी मॉनिटर. पण मॅडम, अशी शाळा भरल्यासारखी नाही वाटत. अशी घंटी वाजली पाहिजे. ए निरागस दाढीवाल्या, जा घंटी वाजव. आत्ता कस, आत्ता कस शाळा भरल्यासारखी वाटली. मॅडम ऐका ना, तुम्ही ते मला लेक्चर देता बघा नेहमी, तसे लेक्चर यांना पण द्या ना. हा द्या ना, तुमच्या लाडक्या विद्यार्थ्याचं ऐकणार नाही का मॅडम तुम्ही? द्या ना, द्या ना, द्या ना, द्या ना. मला कसं लेक्चर देत? काय काय खबर बात? खबर बात म्हणजे बांधून ठेवली तिला. ठीक आहे, फक्त रात्रभर ठेव आणि उद्या सकाळ सकाळ सोडतील. सोडून देऊ? असं कसं सोडून द्यायचं? म्हणजे अहो, मला बदला नाही का घ्यायचा तिचा? सूड, हात सूड आहे. तिला उचललं झाली तिची बदनामी. आपण तिने किती बदनाम केलंय मला विसरला का तुम्ही? मला पुरती बर्बाद करायची आहे तिला. फक्त बदनाम केलं बस झालं. अहो, त्यानं माझं समाधान नाही होणार. हे बघ, तुझ्या समाधानासाठी नाही उचललंय तिला. माझ्या लेकीचं लगीन व्हावं म्हणून तुला तिला उचलाय लावली मी, कळलं का? एकदा का माझ्या लेकीचं लगीन लागलं का माझं काम झालं, मग सोडून दे तिला, कळलं काय? हे बघ, या बी एक आई हाय, तू तिच्या अंगावर हात टाकायचं नाहीस, कळलं? इकडं माझ्या लेकीचं लगीन लागलं का तिकडं सकाळ सकाळ सोडून दे तिला, एवढं पुरं आहे, कळलं काय? हाव. पण मॅडम. पण काय सांगते, तेवढं करायचं. उद्या काही कमी जास्त झालं तर कोण निस्तरणार? आणि हे बघ, फालतूगिरी करू नका. सा आधी जेल मध्ये जाऊन आलायस, परत जायचंय काय? मी आज जशी 5 लाख देऊन तुला जेल मधून काढू शकते तसं 10 लाख देऊन तुला जेल मध्ये टाकू बी शकते, कळलं? तेव्हा गप गुमान, उद्या सकाळ सकाळ सोडायचं ना तिला, कळलं काय? ठेव फोन. टीचर मॅडमला ताण लागली, पाणी अन्वय. ताण लागली टीचर मॅडमला, पाणी काय गाळून द्यायचं काय? टेम्पो काढते. हळू 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 हे घ्या, पाणी घ्या, माझ्या हाताने पाणी घ्या. मला आहे ना याचाच लय राग येतो, एवढा कशावर रागेल तुम्ही? पाणीच देतोय ना, कविच देतोय. पण नको मॅडमला पाणी नकोय. तरी पण मॅडमला पाणी पाजणार. हा मॅडम, प्यायचं ना पाणी? हा प्यायचं ना, हे का प्या प्या मॅडम, प्या ना प्या. कस वाटतय? नाही नंतर बोलायला नको, बजरंगने काही सेवा केली नाही. बजरंगने काय सेवा केली नाही. हा तर टीचर मॅडम कुठं होतो आपण? हा की तुम्ही माझी माफी मागायची, पण मी तुम्हाला माफ करणार नाही. का? कारण हिशोब 3 वर्षांचा आहे.
तुम्ही माझ्या इज्जतीचा खेळ केला हा? चाळीतली समधी माणसं घाबरायची मला. अहो बघ ना सोडा, मला बघितलं तर मान खाली घालायची. पण आता ती चाळीतली लहान लहान पोरं माझ्यावर आता हसायला लागली. कोणामुळं? तुझ्यामुळं. चाळीत माझी इज्जत नाही राहिली. कोणामुळं? तर तुझ्यामुळं. माझा बिझनेस लॉस झाला, प्रोजेक्ट गेला. कोणामुळं? तर तुझ्यामुळं. अक्षरा, ए अक्षरा, आता तू तुझ्या बापाला सांगायचं आणि खोली खाली करायची आणि तू स्टॅम्प पेपरवर लिहून द्यायचं की मी हे घर सोडत आहे. बजरंगची याच्यात काही चूक नाही, त्याच्या विरुद्ध मी तक्रार मागे घेते हे लिहून द्यायचं. त्याच्यानंतर तू काय तुझा बॉक पण सही करण, मग विचार करीन मी पुढं तुझं काय करायचं ते. भाई लग्न करून टाका ना हिच्याशी, म्हणजे सगळी प्रॉपर्टी तुमच्या नावावर होईल ना. टेम्पो आता बाजा नाही, बँड बाजा वाजणार तुझा. कोणी रे आशान? ए धोत्रीच्या, कोण आहे तू? तुझा बाप. माझा बाप? कोण बाप? ए इथं कशाला आला तू मरायला? मरायला नाही, मारायला. ए टेम्पो, अरे तुम्हाला काय जेवायचे पैसे देतो का मी? खाना द्याला. तुम्ही इथं माझ्या पोरावर हल्ला करतोस तू? मला मारू नका, तो माझ्या वाटेला गेला. तुझ्या वाटेला गेला तर तू तुझी वाट वाकडी करायची आणि दुसरी वाट पकडायची. करताय थाकलं सरकारांच्या वाटेला जाऊ नग. बाकी तू त्या मास्तरनिशी काय करतोस ते तुझ तू बघ. तरीन भाई तुम्ही ठीक आहे ना? बोलतोय मास्तरीन भाई संग बोलतोय मी. तुम्ही काळजी करू नका, पोलिसांना घेऊनच आलोय मी. येतच असतील ते मागणं. काय केलंय? पळा पळा इथन,
दार लावून घे. अधिपती 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 उठा प्लीज, अधिपती उठा प्लीज, उठा अधिपती प्लीज उठा, अधिपती अधिपती उठा ना प्लीज, ओ प्लीज इकडे प्लीज वाचवा अधिपती, अधिपती जागे बा प्लीज प्लीज हेल्प, कोणी आहे का बाहेर, हेल्प हेल्प अधिपती, अधिपती अधिपती जागे बाबा प्लीज, अधिपती प्लीज जागे बाबा, मी काय करू, मला माहिती तुम्हाला मेडिकल हेल्पची गरज आहे पण वाचवा हेल्प, तुम्ही मला वाटेल ती शिक्षा द्या पण प्लीज आला घेऊन जा डॉक्टरांकडे, आला डॉक्टरांची गरज आहे, हेल्प हेल्प. हॅलो मिताली, मी पोहोचले सरकारांच्या घरी. पण धाकले सरकार पोहोचले का लोकेशनवर? वय वय पोहोचले पोहोचले. मॅडम ठीक आहेत का रे? ते माहित नाही पण त्या गुंडांनी लय त्रास दिलाय त्यांना. पण आता धाकले सरकार पोहोचलेत ना मग ते सोडवतील मॅडम, तू टेन्शन नको घेऊ. हा वय आणि हा सरकारांनी थोरले सरकारांसाठी निरोप पाठवलाय, मी आलोच आहे, तुला बी जवळ ये. हा आले आले मी. अधिपती उठा प्लीज, अधिपती जागे बा प्लीज, अधिपती अधिपती उठा ना प्लीज, अधिपती अधिपती उठा ना प्लीज, अधिपती जागे बा. काय झालं? अगं अक्षराचा काही पत्ताच लागत नाहीये. मी ना शेजारच्या गणूला पाठवलंय, तो बघतोय. काय करायचं आता आपण? अहो तुम्ही तुम्ही घाबरू नका ना, म्हणजे सगळं ठीक होईल, सगळं ठीक होईल. चुकलंच माझं. अहो असं का करताय? हे बघा सगळं चांगलं होणार आहे, येईल ती. मी तुझं ऐकलं असतं तर बरं झालं असतं. अहो असू द्या ना आता, नका विचार करू, जे झालं ते झालं, आता बघू तिच. अक्षराला काही झालं असेल का? अहो नाही नाही, असं असं नका बोलू, तिला काही नाही झालेलं. अगं तिचा फोन पण लागत नाहीये. मलाही तोच प्रश्न पडलाय, कसा कॉन्टॅक्ट करायचा या पोरीला, म्हणजे नाही पण हा आपली अक्षरा ना खूप जबाबदार मुलगी आहे, हा ती खूप समजूतदार आहे, ती ती स्वतःहून आपल्याला कॉन्टॅक्ट करेल. हा हा करेल ती. हो तोर पाहुण्यांना काय उत्तर द्यायचं? मी काय म्हणते, अधिपती उठा. अश्रीन भाई मम्मी कुठे आहे? कुठे मी कुठे? अरे बापरे तुमची स्मृती गेली की काय? अधिपती मी मास्तरीण बाई. मास्तरीण बाई हो. अधिपती जागे रा, जागे रा, तुम्ही ठीक आहात ना? हा Thank you.
सावकाश 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 लागलं का?